खरं दुसरीकडे आता भाजपनं ऑपरेशन लोटस सुरू केलंय असं संजय राऊत म्हणतात. शिंदेंच्या बंडामागे भाजपचं षडयंत्र असल्याचंही संजय राऊतांनी म्हटलंय. शिवसेना आमदारांचं अपहरण केलंय असा आरोपही राऊतांनी केलाय. तर शिवसेना आमदारांच्या जीवाला धोका असल्याचा दावा संजय राऊत करतायत. वर्षावरील आमदारांच्या बैठकीनंतर संजय राऊतांनी ही माहिती दिली आहे. या बंडामागे भाजपचं षडयंत्र आहे. भाजपनं ऑपरेशन लोटस सुरू केलंय. आमदारांच्या जीवाला धोका आहे असे दावे आता संजय राऊतांकडनं करण्यात आलेले आहेत. संजय राऊत यांनी या बैठकीनंतर वर्षावरील आमदारांच्या बैठकीनंतर ही प्रतिक्रिया दिलेली आहे. आमदार मोठ्या प्रमाणात होते, खासदार होते. हा जो प्रसंग परत निर्माण झालाय किंवा निर्माण करण्यात आलेला आहे याच्यामागे भारतीय जनता पक्षाचं षडयंत्र आहे. बरेच दिवस जे ऑपरेशन लोटस 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 चाललं होतं, तर तो प्रकार ह्या लोकांनी सुरू केला आहे. तसं नसतं तर आमच्या आमदारांना किडनॅप करून गुजरातला नेलं नसतं. आणि गुजरात पोलिसांचा आणि केंद्रीय पोलिसांच्या गराड्यात त्यांना ठेवलं नसतं. अनेक आमदारांनी तिथून सुटकेचा प्रयत्न केला. त्यांच्यावरती दहशत आणि खुनी हल्ले अशा प्रकार झाल्याचं इथे माहिती आलेली आहे. काही आमदारांनी कळवलेलं आहे की आमच्या जीवाला धोका आहे, इथे आमचा खूनही होऊ शकतो. बहिणाबाईंची जात्यावरची ओळख म्हणजे